बातमी आपण बघणार आहोत तो नागपुरातून महाविकास आघाडीच्या सभे संदर्भातले। महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आज नागपूरमध्ये पार पडते। शहरातील दर्शन कॉलनीतील सद्भावना नगर इथल्या मैदानावर ही सभा होणार आहे। या सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार आणि महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत। छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेल्या सभेला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले गैरहजर होते, मात्र ते नागपुरातील सभेला हजर राहणार आहेत। मवियाची ही दुसरी वज्रमूठ सभा आहे। ही सभा वादळी ठरण्याची शक्यता अधिक आहे। विविध मुद्द्यांवरून विरोधक या सभेत राज्य सरकारची कोंडी करू शकतात। विशेषतः ही सभा भाजपच्या बालेकिल्ल्यात नागपुरात होत असल्याने या सभेला अधिक महत्त्व आहे। आज नागपूरमध्ये अत्यंत महत्त्वाची ऐतिहासिक अशी महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आहे। नागपूरची सभा सगळ्यांसाठी महत्त्वाची, महाराष्ट्राच्या पुढल्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाची। तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहतील। माननीय उद्धव ठाकरे इथे 4:30 दरम्यान पोहोचतील। त्यांचं प्रमुख भाषण आहे। नाना पटोले येत आहेत, जयंतराव पाटील आहेत, अजितदादा पवार आहेत, तिन्ही पक्षाचे प्रमुख लोक। पाठीमागच्या काळामध्ये उद्धव ठाकरे जी, जयंत पाटील, मी, त्याच्यामध्ये अशोक चव्हाण, नाना पटोले असे सगळेजण आम्ही, बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, आम्ही सगळे बसलो होतो। आणि त्यावेळेसच निर्णय झालेला होता की 6 ते 7 सभा पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी घ्यायच्या। सुरुवात आम्ही छत्रपती संभाजीनगरपासून केली। आजची सभा देशातल्या समोरचे नवीन निर्माण झालेले 4-8 दिवसातले प्रश्न लोकांना माहिती करून देणारी देखील सभा होऊ शकते। राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना आणि आमचे महाविकास आघाडीचे घटक पक्ष हे आमच्या या सभेत उपस्थित राहतील। अजितदादांना आणि राष्ट्रवादीला लाखोली वाहून ज्यांनी आपला मुख्य पक्ष सोडला ते आता अजितदादांच्या येण्याची वाट बघतायत। प्रमुख नेता जो आहे, विरोधी पक्ष नेता आहे, त्याच्यावरच अशा पद्धतीचा गैरसमज तयार करण्याचा प्रयत्न करणं ही राजकारणातली त्यांची खेळी आहे। आम्ही तीन पक्ष आहोत प्रमुख यामध्ये, आणि मित्रपक्ष आहेत, पण तीन तर प्रमुख पक्ष आहोत। असं सभा किती वेळ चालवायची शेवटी? तर आणि मांडणी जो वक्ता करतो त्याला त्याचा पुरेसा वेळ दिला पाहिजे। संख्या वाढून चालत नाही, त्यामुळे प्रत्येक पक्षाचे दोन लोक असं, दोन म्हणजे दोन नेते बोलतील, त्या पद्धतीनं प्रत्येकाचे दोन बोलतील, 6 होतात हे सुद्धा। अजित पवार बोलणार नाही असे असं आहे की एखाद्या ठिकाणी मी एक वक्ता बोलला असतं तर दुसरीकडे दुसऱ्याला संधी नेत्याला दिली जाते, त्यामुळे शंका काढण्याचं काही कारण असं नाही। हो, आमचा कार्यक्रम आटोपल्यानंतर वज्रमूठ सभेला सगळेच म्हणजे प्रमुख नेते मंडळी आहे। मुंबईवरनं अजित पवार पण आलेले आहेत, जयंत पाटील आहे, आणि मी पण हे कार्यक्रम आटोपून नागपूरला जाणारच आहे। असं आहे की प्रत्येक म्हणजे सभेला सगळ्या म्हणजे प्रमुख लोकांनी, नेत्यांनी जावं अशी सगळ्यांची म्हणजे तयारी आहे। ही दुसरी सभा होत आहे, त्याच्यानंतर मुंबईची आहे, अशी 6 सभा होणार आहे। बुलेटिन मध्ये आता एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी एक भूकंप आणणारी ही बातमी ठरू शकते। उद्धव ठाकरेंनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर जाऊन भेट घेतली होती। या बैठकीत कुटुंबियांवर भाजपमध्ये जाण्याचा दबाव आणला जात असल्याचा गप्पस्फोट शरद पवारांनी केला असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलेला आहे। संजय राऊतांनी दैनिक सामनामध्ये असा दावा केलाय की शरद पवारांनी त्यांना असं सांगितलं की कुटुंबियांवर भाजपमध्ये जाण्यासाठी दबाव आणला जातोय। पवारांचा हा खुलासा म्हणजे अजित पवारांकडे तर रोख नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय, कारण सत्ताधाऱ्यांकडून वारंवार अजित पवार युतीत येणार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत। त्या पार्श्वभूमीवर पवार ठाकरेंमधील भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चेनं संशय बळावलाय। मात्र शरद पवारांनी पक्ष म्हणून भाजपसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे, रोखठोकपणे सांगितलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात विरोधी पक्षातील कोणता नेता भाजपमध्ये जाण्याचा व्यक्तिगत निर्णय घेतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तसंच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढापुढीचा सीझन 2 लवकरच पाहायला मिळणार का,
अशाही चर्चा रंगू लागल्या. दैनिक सामनामध्ये संजय राऊतांनी काय लिहिलंय बघा. मंगळवारी संध्याकाळी श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर शरद पवारांना भेटलो. ते म्हणाले, कुणालाही मनापासून सोडून जायचं नाही आहे, पण कुटुंबाला टार्गेट केलं जात आहे. कुणाला काही व्यक्तिगत निर्णय घ्यायचे असतील तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण पक्ष म्हणून आम्ही भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेणार नाही. महाराष्ट्रातील लोकांमध्ये सध्याच्या सरकारबद्दल कमालीचा संताप आहे. जे आता भाजपबरोबर जातील ते राजकीय आत्महत्या करतील असं पवार ठाकरे यांचं मत पडलं. संजय राऊतांनी असं दैनिक सामनामध्ये लिहिलंय. नक्कीच मी आणि माननीय उद्धव ठाकरे हे गेल्या आठवड्यात माननीय शरद पवार साहेबांना आम्ही भेटलो. आमची प्रदीर्घ चर्चा झाली. ती चर्चा अर्थात महाविकास आघाडीच्या संदर्भात राज्यातलं राजकारण यावर झाली आणि त्या चर्चेमध्ये हे विषय नक्कीच आले की केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग किंवा दबाव, सत्तेचा दबाव वापरून विरोधी पक्षाचे आमदार फोडायचे, दहशत निर्माण करायची विविध माध्यमातून आणि आमदार फोडायचे. शिवसेनेच्या बाबतीत तेच तंत्र वापरलं आणि आमदार फोडले. जे आदित्य ठाकरे यांनी सांगितलं की कसे हे प्रमुख नेते घरी येऊन एजन्सीच्या भीतीने रडत होते की आम्हाला तुरुंगात जायचं नाही वगैरे वगैरे वगैरे, तेच तंत्र आत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या बाबतीत वापरलं जात आहे, राबवलं जात आहे. आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात चर्चा आहे, काँग्रेसच्या काही लोकांची चर्चा आहे. हा दबाव कोणत्या प्रकारचा आहे, कशा प्रकारचा आहे, तर त्याच्यावर नक्की चर्चा झाली. आणि माननीय पवारसाहेबांनी सांगितलं की काही झालं तरी पक्ष म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही, कितीही दबाव असला तरी तो निर्णय आम्ही घेणार नाही, ठामपणे त्याने सांगितलं. या उपर काही आमदारांवरती दबाव आहेत, त्यांच्या कुटुंबावर दबाव आहे, मुलांना बोलवलं जात आहे, घरातल्या महिलांना बोलवलं जातं, असे आमदार दबावाखाली येऊन निर्णय घेतात. तर तो निर्णय त्यांचा असतो, तो पक्षाचा निर्णय नसतो असं पवारसाहेबांचं म्हणणं आहे. मात्र पवार कुटुंबावर नेमका कशा प्रकारचा दबाव आहे, पवार कुटुंबावर नेमका कशा प्रकारचा दबाव आहे काय सांगता? पवार कुटुंबावरती अशा प्रकारच्या तपास यंत्रणांचा अशा नोटिसा त्यांना आल्या. तुम्ही पाहिला असेल की त्यांच्या घरातल्या अनेकांवरती अशा प्रकारच्या धाडी टाकून दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापूरला पाहिलं आहे मी, पुण्यात पाहिलेलं आहे. स्वतः अजित पवार यांच्या कुटुंबावर अशा प्रकारच्या चौकशांच्या ससिमिऱ्या लागलेल्या आहे, अनेकांच्या बाबतीत लागल्या आहे. रोहित पवारांच्या बाबतीत अशा धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही सगळे त्यातून भरडून निघालेलो आहोत, पण आम्ही काय चुकणार नाही, कोणी नाही. आणि शरद पवार साहेबांनी तेच सांगितलं, काही झालं तरी आपण लढत राहूया. अजित पवारांना मात्र क्लीन चिट मिळाली आहे, त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर जो आहे आता बघा त्यांच्या पुन्हा चर्चा होती आहे त्यांच्या. मला त्याच्याविषयी माहित नाही, त्याच्याविषयी होता अजित पवारच बोलू शकतो. अजित दादांवरती तुमचा विश्वास आहे का महाविकास आघाडीचा? नक्कीच आहे. आज ते नागपूरला आलेले आहेत, आजच्या सभेला व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्याच्यामुळे अजित दादा हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहेत आणि त्यांच्या खांद्यावरती महाविकास आघाडीची धुरा आहे, आम्हाला माहिती आहे. सिद्धांतमध्ये किती लोक टार्गेटवर आहे, किती लोक टार्गेट सीझन, जसे KBC वगैरे कार्यक्रम असतात त्यात सीझन 1, सीझन 2, सीझन 3 असतात. तसा सीझन 1 झाला फोडाफोडीचा, आमचे लोक फोडले. आता भारतीय जनता पक्ष सीझन 2 मागे लागलेला आहे, पण मला वाटतं की सीझन 2 त्यांना अपेक्षित यश मिळणार. पवार साहेब ज्येष्ठ नेते, त्यांनी असे अनेक प्रसंग पाहिलेले आहेत. 50 वर्षापेक्षा जास्त काळ ते संसदीय राजकारणामध्ये आहे आणि या माननीय शिवसेना प्रमुख असतील, शरद पवार असतील, ते असे अनेक प्रसंगांना समोर गेले. माननीय बाळासाहेबांच्या समोर सुद्धा अनेकदा पक्ष फुटलेला आहे, पण तो परत उभा केला. पवारसाहेबांच्या समोर असे अनेकदा त्यांचे पक्ष फुटलेले आहेत, पण पवारसाहेबांनी पुन्हा पक्ष उभा केला. आज उद्धव ठाकरे साहेबांच्या समोर पक्ष फुटला, याचा अर्थ का पक्ष संपला का? पक्ष कधी संपत नाही, कारण
काही लोक सोडून जातात पदावरचे, पक्ष जमिनीवर असतो. अजित पवारांनी की खुलासा केलाय की ते अमित शहांना भेटले नाहीत, आमचा अजित पवारांवरती विश्वास आहे. आशिष शेलार असं म्हणतात की जे जे सोबत येतील त्यांचं आम्ही स्वागत करू, म्हणजे त्यांना काही कुणकुण लागले किंवा तेच हे सगळं घडवून आणतायत भाजप. इग्नोर करा त्यांचं विधान. चला फोडाफोडीच्या या चर्चेवर भाजपकडूनही प्रतिक्रिया उमटल्या. आम्हाला कुणी समर्थन दिलं तर त्याचं नक्कीच स्वागत करू असं वक्तव्य मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलंय. मला वाटतं संजय राऊत यांना दुसऱ्याच्या घरात डोकावायची जास्त सवय आहे आणि म्हणून जेलमध्ये डोकावले गेले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल काय म्हणायचं आहे याची प्रतिक्रिया संजय राऊत देत आहेत. त्याला महत्व किती द्यायचं, त्याची व्हॅल्यू काय आहे. म्हणून मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेजींच्या शिवसेनेबरोबर म्हणजे खऱ्या शिवसेनेबरोबर सेवेचं काम करते. चर्चेचं स्वागत आहे, आम्हाला कोणी समर्थन दिलं तर स्वागत आहे. अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याच्या चर्चा सुरू आहेत. यावेळी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलही त्यांच्यासोबत होते असं बोललं जात आहे. यावरूनही राजकीय वर्तुळात चंगचा रंगली आहे. या चर्चांवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिलं, वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. असं आहे की हे वातावरण निर्माण करणे वेगळं करण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असतील, परंतु आम्ही एकत्र पत्तीनं जातो आहोत आणि जनतेमध्ये आज हवा महाविकास आघाडीची आहे हे स्पष्टपणे मी सांगतो आहे. अंतरत कुठं काही कोणाचं काही असेल तर मला माहीत नाही, परंतु असं आहे की सर्वजण एकत्र पत्तीनं कामाला लागलेत. संपूर्ण नागपूर एकत्र पद्धतीनं आहे, विदर्भ येतो आहे संपूर्णपणे. कुणी काही कामाकरता बाहेर गेलं असं तर त्याचा अशा पत्तीनं विषय करणं योग्य होणार नाही. या संदर्भामध्ये मी काही बोलावं म्हणजे हवेत तीर मारण्यासारखं आहे याचं स्पष्टीकरण आयदर अजित पवार देऊ शकतात किंवा तो रिपोर्टर देऊ शकतो. पण या सगळ्या घटनांना या चर्चेतून विरोधकांमध्ये एकमेकावर विश्वास मात्र नक्की नाही स्पष्ट होते. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार अस्वस्थ असल्याच्या चर्चा आहेत. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार फुटणार आहेत असं देखील बोललं जात आहे. यावर शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी महत्वाचे संकेत दिले. कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज असते, ती तिथी लवकरच येईल असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटलांनी केलं. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्यात राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. पण अजित पवारांनी या चर्चेत काही तथ्य नसल्याचं सांगत सत्ताधाऱ्यांना गैरसमज न पसरवण्याचं आवाहन केलेलं आहे. जवळपास बरेच आमदार हे त्यांच्याबरोबर आहेत, पण बघूया. कारण की कोणतंही लग्न व्हायचं असेल तर तिथीची गरज आहे आणि ती तिथ येते आहे. पण अजून तरी कूड बघावं लागेल, गुण जोडावे लागतील आणि नंतर ते काम करावं लागेल. अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे सध्या. आकडा हो बोलेगा वो आकडा बनेगा. मला एक कळत नाही माझ्यावर एवढं का सगळ्यांचं प्रेम ओतू चाललंय. मी आता बघतोय दोन दिवस, आज गुलाबराव बोलले, त्याच्या आधी उदय सामंतजी बोलले, ऐका ना, उदय सामंतजी बोलले, त्याच्यानंतर दादाजी भुसे बोलले, त्याच्यामुळे ह्या सगळ्या ह्या बातम्या बिनबुड्याच्या आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये आणि अशा गोष्टी लपून राहत नसतात. त्याच्यावर कारण नसताना गैरसमज निर्माण करण्याचं काम कृपा करून इतरही कुणी लोकांनी करू नये आणि मीडियानी पण करू नये. मी सांगतो माझी चर्चा करा करा करा. मला आता तुम्ही चर्चा करता, मी आपला त्या चर्चेचा आनंद घेतो. दरम्यान अजित पवार नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच सुप्रिया सुळेंनी यावर भाष्य केलं. अजित पवार अजिबात नाराज नाहीत अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळेंनी दिली. जयंत पाटलांनी संभाजीनगरला भाषण नाही केलं मग तेव्हा जयंत पाटील नाराज होते का? विरोधकांना अधिकार आहे ना, दुसरं काहीच बोलायला नाही. म्हणून हे बघा, असं आहे की आंब्याच्या झाडाला दगड मारतात ना, बाबळीला कोण दगड मारतात. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात बोलणं हेच तर त्यांचं काम आहे विरोधकांचं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोकणचा दौरा करणार आहेत, ते 6 मे रोजी कोकणात जाहीर सभा घेणार आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत 6 मे ही तारीख निश्चित करण्यात आलेली आहे। महत्त्वाची बातमी येते आहे, 6 मे ला कोकणात जाणार आहेत राज ठाकरे, तिथे ते सभा घेणार आहेत। मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक होती, त्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की ते स्वतः कोकणाचा दौरा करतील, 6 मे ला कोकणात ते सभा घेणार आहेत। महत्त्वाची ही माहिती आहे, मनसेचे नेते स्वतः राज ठाकरे सुद्धा आणि मनसेचे इतर नेते सुद्धा महाराष्ट्रभर फिरतायत। राज ठाकरे स्वतः वेगवेगळ्या शहरांमध्ये सभा घेतायत। आता राज ठाकरे कोकणात जाणार आहेत, 6 मे ला ते सभा घेणार आहेत कोकणात। मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि तो जाहीर केलेला आहे। पक्षा अंतर्गत बैठक होती, येणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा आढावा झाला, झालेल्या गोष्टींचा आढावा झाला आणि पुढे काय करायचं या संदर्भातलं मार्गदर्शन सन्मान्य राजसाहेबांनी केलं। कोकण दौरा ठरलाय का? कोकण दौऱ्याची तारीख आज ठरली का? लवकरच आमचे नेते मंडळी तुम्हाला सांगते। वरळीतल्या बीडीडी चाळीतले रहिवासी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटले। पुनर्विकास करताना कुणीही विचारात घेत नाहीये अशी खदखद या रहिवाशांनी राज ठाकरेंसमोर मांडली। या पुनर्विकासामध्ये राज ठाकरेंनी लक्ष घालून बीडीडी चाळीतील रहिवाशांना न्याय द्यावा अशी मागणी वरळी बीडीडी चाळीतल्या रहिवाशांनी राज ठाकरे यांच्याकडे केली। वरळी बीडीडी चाळीतले रहिवासी राज ठाकरेंना भेटायला गेलेले होते। कुठल्याच गोष्टीची पारदर्शकता नाही, त्यांना शिफ्टिंग कुठे देणार आहे, भाडं किती देणार आहे, कॉर्पस देणार आहेत की नाही, प्रत्येक फ्लॅटला एक पार्किंग मिळणार आहे की नाही, या संदर्भातली कुठली स्पष्टता अजून दिलेली नाही। आणि स्पष्टता दिली नसतानाही त्यांना घरं खाली करायला जबरदस्ती केली जाते। या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज सर्व बीडीडीतले रहिवासी एकत्र आलेले, त्यांनी सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली आहे आणि साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की ते स्वतः या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि जोपर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत तोपर्यंत घरं खाली करू नयेत अशा संबंधितच्या सूचना सन्माननीय राजसाहेबांनी सर्वांना दिलेल्या आहेत। सामान्य माणसांकडे बघायला त्यांना वेळ कुठे आहे? आणि म्हणून पेंग्विन आणि पार्टी या संस्कृतीतून बाहेर पडतील तर चाळकऱ्यांचे, गावकऱ्यांचे, गावठाणातले, कोळीवाड्याचे प्रश्न ते बघतील। आणि म्हणून या सगळ्या वरळीच्या भागामध्ये प्रचंड असंतोष दगदगतोय, आमदारांच्याही विरोधात आणि त्या पक्षाच्याही विरोधात। मागण्या त्यांच्या साध्या आहेत, सोप्या आहेत, आम्हाला असं घर विकसित करून द्या की ज्यात संपूर्ण परिवारही राहील आणि त्याचे मेंटेनन्स कॉस्ट राहणार नाही किंवा कमी राहील। उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कोरलई इथल्या जागेवर असलेल्या 19 बंगल्यांचा मुद्दा चर्चेत आलाय। या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या 17 एप्रिलला कोरलई गावात जाणार आहेत। बंगल्यावरील कारवाईबाबत पाठपुरावा करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासोबत ते कोरलई गावाचा दौरा करतील। चलो कोरलई, ठाकरे सरकारचा काळातील ठाकरे परिवाराचा 19 बंगलो घोटाळ्यातील चौकशी पाठपुरावा कारवाईसाठी मी उद्या अलिबाग येथील कोरलई गावाला भेट देणार आहे, हिशोब तर घेणार। अजून काही बातम्यांकडे वळूया, मात्र त्याआधी बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक, पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आपत्कालीन विभागाने लगेचच घटनास्थळी धाव घेत बचाव कार्याला सुरुवात केली असून अजून काही जण ढिगाराखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आहे। पेरूमध्ये अतिवृष्टीनंतर भूस्खलन झालं। अमेरिकेचे अध्यक्ष आयोवा आणि न्यू हॅम्पशायर तसंच दक्षिण कॅरोलिना रिपब्लिकन सिनेटर टीम स्टॉक शुक्रवारी गुज क्रेक दक्षिण कॅरोलिना तसंच
या दौऱ्यावरती आले होते. त्यांनी मतदारांना अभिवादन केलं आणि प्रचारा दरम्यान त्यांनी समस्या सुद्धा जाणून घेतल्यात. कोणकोणत्या मुद्द्यांवरती लक्ष द्यायचं आहे ते सुद्धा जाणून घेतलं. बुधवारी त्यांच्या अध्यक्षीय अन्वेषण समितीची घोषणा केल्यानंतर स्कॉट यांचा त्यांच्या मूळ राज्यामध्ये परतण्याचं ते पहिलं ठिकाण. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली असताना स्कॉट हे आतापर्यंत एक शोध समिती नेमत असून अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. राष्ट्राध्यक्ष रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी एका नव्या कायद्यावरती स्वाक्षरी केली ज्यानं युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना मसुदा आणि राखीव लोकांना नोटीस जारी करण्याची परवानगी दिली. पुतीन यांनी कायद्यामध्ये स्वाक्षरी केलेलं विधेयक सरकारी दस्तऐवजांच्या अधिकृत रजिस्टरवरती प्रकाशित करण्यात आलं. तर रशियाच्या संसदेच्या वरच्या सभागृहानं बुधवारी ड्युमा राज्यात रशियन खासदारांनी मान्यता दिल्यानंतर नवे विधेयक त्वरित मंजूर केलं. प्रादेशिक गव्हर्नर पावलो किरिलेन्स्को यांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी दुपारी रशियन सैन्यानं S-300 क्षेपणास्त्रांनी स्लोवाइकांसवरती हल्ला केला. या हल्ल्यानंतर मृतांचा आकडा 5 गेला तर 15 लोक जखमी झाले असून 7 अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत. या हल्ल्यामध्ये 5 बहुमजली इमारतींसह 5 खासगी घरं, 1 दुकान आणि इतर नागरी इमारतींचाही समावेश आहे. तर आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल असून युद्धक पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी यांच्या रात्रीच्या व्हिडिओ संभाषणाद्वारे या हल्ल्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केली. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोक व्यक्त केला आणि ईस्टरच्या आधीचा एक तासही रशियन हत्या आणि दहशतवादाविषयी गेलं नाही अशी प्रतिक्रिया आणि दुःख झेलेन्स्की यांनी व्यक्त केलं. ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स उपासकांनी शुक्रवारी युक्रेनची राजधानी किवमधल्या सेंट मायकेलच्या गोल्डन डोम या प्रार्थनास्थळी गुड फ्रायडे मासला हजेरी लावली. समारंभाचं नेतृत्व युक्रेनियन चर्च प्रमुख मेट्रोपॉलिटन एपिफॅनियस वन यांनी केलं. तर सेंट मायकेलच्या गोल्डन डोम प्रार्थनास्थळाचे आर्किमांड्राईट फादर लेव्हरेंटिन झिवचिक हे म्हणाले की रशियाविरुद्ध युद्ध सुरू असून सुद्धा ऑर्थोडॉक्स इस्टरसाठी आणि त्यांची प्रार्थना आणि सोबतच धार्मिक विधी प्रत्येक वर्षी सारखाच असतो, परंतु आता युद्धानंतर परिस्थिती खूप कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं. तर युक्रेननं रशियन सैन्याविरुद्ध लढा सुरू ठेवल्यानं यावर्षी सुद्धा अनेक कुटुंब इस्टरसाठी एकत्र जमू शकणार नाहीत असं सुद्धा ते म्हणाले. दरम्यान इस्टर संडेचा उत्सव शनिवारी रात्री उशिरा सुरू होणार असून रविवारी पहाटेपर्यंत हा उत्सव सुरू राहील. युद्धामुळं आणि राजधानीतील कर्फ्यूमुळं अनेक चर्चला मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती दिसणार आहे असं फादर लॅव्हरेंटी झिवचिक यांनी सांगितलंय. तरीसुद्धा पुजारी नेहमीप्रमाणे उत्सव साजरा करतील आणि अधिकाधिक लोकांनी रविवारच्या मासला उपस्थित राहावं सोबतच अशी विनंती फादर लॅव्हरेंटी यांनी केली. युरोपमधील बदलत्या सुरक्षेच्या वातावरणामुळे नॉर्डिकला सतत चिंता भेडसावतीय. रशियाच्या सीमेवरती राहणाऱ्या फिन्सना त्यांच्या सैन्यावरती पूर्ण विश्वास आहे. पूर्वेकडील इमात्रा शहरातील रहिवाशांचं म्हणणं आहे की फिनिश सैन्य आणि सोबतच नाटो सीमेच्या पलीकडच्या कोणत्याही आक्रमणास प्रतिबंध करण्यास सक्षम असतील. नाटो हा एक संघ मजबूत संघटना आहे, परंतु आमच्याकडे खूप मजबूत सैन्य आहे. शहर नियोजक अधिकारी एरकी जोहिक हे म्हणालेत की रशियामुळे इथे एक अतिशय आधुनिक सैन्य आहे. एक दशकाहून अधिक काळ शहरामध्ये वास्तव्यास असलेल्या पेन्शनर हेलिनो एस्पेडो यांनी सुद्धा आपली भावना व्यक्त केली. त्या म्हणाल्या की फिनिशर सैन्यावरती विसंबून आहे, त्यामुळं आपण सगळ्यांनी आपण आपल्या देशाचं रक्षण करू शकतो असं म्हणावं आणि मला अजिबात भीती वाटत नाही. तर सुरक्षेच्या कारणास्तव शहरापासून काही किलोमीटर अंतरावरती फिनलंड देशाच्या रशियाच्या लांब सीमेवर काटेरी कुंपणसुद्धा बांधण्यात आलं. बेलारुसी हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांनी युक्रेनच्या शेजारी युक्रेनमधल्या लढाईदरम्यान रशियाच्या सहयोगी बेलारुसला शस्त्र तैनात करण्याच्या योजनेचा भाग म्हणून सामरिक अण्वस्त्र वापरण्याचं प्रशिक्षण पूर्ण केलंय असं रशियन संरक्षण मंत्रालयानं शुक्रवारी म्हटलंय. मंत्रालयानं एक व्हिडिओ सुद्धा जारी केलाय. यामध्ये बेलारशियन पायलटनं सांगितलं की रशियामधल्या प्रशिक्षण कोर्सनं बेलारशियन हवाई दलाच्या SU-25 ग्राउंड अटॅक जेट्सच्या क्रूला शस्त्र वापरण्यासाठी आवश्यक कौशल्य दिली आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या महिन्यात घोषित केलंय की मॉस्कोनं बेलारूसमध्ये काही सामरिक अण्वस्त्र ठेवण्याची योजना आखली आहे. तर रशियाचा बेलारुशी बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान सोहळा रंगला. मानपत्र, शाल, श्रीफळ आणि 25 लाखाचा धनादेश देऊन डॉक्टर धर्माधिकारी यांचा सन्मान करण्यात आला. नवी मुंबई इथल्या खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्याकरता पाहण्याकरता लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांवर स्तुतीसुमनं उधळली. मैं आज इस सार्वजनिक मंच से कहना चाहता हूं कि कोई प्रसिद्धि की आकांक्षा के बगैर सार्वजनिक जीवन में समाज सेवा करने वाले समाज सेवी के सम्मान में ये लाखों लाखों लोगों का हुजूम मेरे जीवन में मैंने कभी नहीं देखा है. लक्ष्मी की कृपा एक परिवार पर पीढ़ियों तक रहती है. मैंने ये भी देखा है कि एक ही परिवार में कई वीर एक के बाद एक पैदा होते हैं और एक वीर परिवार की निर्मिति होती है. मैंने ये भी देखा है सरस्वती की कृपा भी कई बार कई परिवारों पर पीढ़ियों तक रहती है. मगर समाज सेवा का संस्कार तीन तीन पीढ़ियों तक रहना मैंने मेरे जीवन में पहली बार देखा है. मैं आज यहां पर बड़े मन से कहना चाहता हूं कि अप्पा साहब, महाराष्ट्र शासन ने आपको महाराष्ट्र भूषण पुरस्कार देकर न केवल आपका सम्मान किया है परंतु महाराष्ट्र भूषण सम्मान देकर लाखों लाखों को लोगों को आपकी तरह जीने की प्रेरणा देने का काम भी एकनाथ जी और देवेंद्र जी ने किया है. राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ति मोठी असते त्याचे हे स्वरूप या ठिकाणी आपण पाहतोय. आणि राजकीय अधिष्ठानाला आध्यात्मिक अधिष्ठानाची जोड आणि आशीर्वाद आणि प्रेरणा या ठिकाणी लागते त्याचं जिवंत उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय. ही गर्दी सगळे रेकॉर्ड मोडणारी गर्दी आहे, सगळे विक्रम मोडणारी आहे. या लाखो कुटुंबामध्ये माझं एक कुटुंब होतं. मी ज्यावेळेस माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसर कोसळला, माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्यावेळेस मला ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आधार दिला आणि आप्पासाहेबांनी माझ्या संपूर्ण कुटुंबाला पुन्हा या समाजाची सेवा करायला मार्गदर्शन केलं, दिशा दाखवली. आणि म्हणूनच मी तुमच्या समोर आज मुख्यमंत्री नाही तर एक स्त्री सदस्य म्हणून उभा आहे. त्याच्यामध्ये आप्पासाहेबांचं फार मोठं योगदान आहे. महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार किंवा सन्मान ज्यावेळी आपण अप्पा स्वारींना या ठिकाणी देतो त्यावेळी त्यांचं कार्य देखील अत्यंत अफाट आहे. आज बघा, अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य असेल, व्यसनमुक्तीचं कार्य असेल, यामुळे लाखो परिवार हे आज लाभान्वित झालेले आपल्याला पाहायला मिळतात. वृक्षारोपणाचं इतकं व्यापक कार्य स्वारींच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडलं. खरं म्हणजे असं म्हणतात की जगामध्ये 7 आश्चर्य आहेत, पण मी जेव्हा जेव्हा तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला येतो तेव्हा माझा विश्वास बसतो जगामध्ये 8 आश्चर्य आहेत आणि 8वं आश्चर्य हे तुम्ही सगळे लोक जे या ठिकाणी आहात हे खरंच जगातलं 8वं आश्चर्य आहे असं या ठिकाणी म्हटलं पाहिजे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संपन्न झाल्यानंतर हा सोहळा पाहण्याकरता देशभरातून आलेल्या लाखो
स्त्री सदस्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला. सोहळ्यासाठी लाखो अनुयायांनी गर्दी केलेली होती. कालपासून हे सगळे अनुयायी ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार होता, हा सोहळा होणार होता, त्या सेंट्रल पार्क मैदानावर सगळे जमलेले होते. पण आता अनुयायांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. परतीचा प्रवास अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं सुरू आहे. या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना आत्ताच काही वेळापूर्वी महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला आणि या पुरस्कार सोहळ्यासाठी पूर्ण देशभरातून आलेले लाखो स्त्री सदस्यांचा परतीचा प्रवास आता सुरू झालेला आहे. माझ्या बाजूला जर बघितलं तर वाहनांची रहदारी आहे, प्रचंड रहदारी आहे. पण आपण या बाजूला बघतोय की हे जे स्त्री सदस्य आहेत हे अशा प्रकारे दिशादर्शक खून दाखवत आहेत, झेंडे लावत आहेत आणि या ठिकाणी निवांत सगळे स्त्री सदस्य आहेत हे बसलेले आहेत. अत्यंत शिस्त पद्धतीने कुठेही वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने न वागता या ठिकाणी जो आहे परतीचा प्रवास सुरू आहे. आपण बघतोय की परंतु लाखोच्या संख्येने आलेले स्त्री सदस्य आहेत, त्याच्यामुळं खारघर या परिसरामध्ये ज्या ठिकाणी सभा होती त्या परिसरामध्ये साहजिकच या ठिकाणी वाहतूक जी आहे ही कोंडी या ठिकाणी झालेली आहे. मार्गावरती रहदारी जी आहे ही निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खारघर, नवी मुंबई. इतर बातम्यांकडे वळतोय. नवी मुंबईमध्ये ब्लू डायमंडजवळ एका वाहतूक कर्मचाऱ्याला कार चालकानं बोनेटवरून फरफटत नेल्याचा प्रकार समोर आलाय. वाहतूक कर्मचाऱ्यानं कार चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुजोर चालकानं कार न थांबवता ती तशीच सुरू ठेवत पोलीस कर्मचाऱ्याला ठोकरलं. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला बोनेटवरून 20 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या प्रकरणी चालकाला अटक करण्यात आलेली आहे. शिर्डीत हॉटेलला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. नगर परिषदेजवळच्या चौकात असलेल्या हॉटेल हरिप्रसादला आग लागलेली आहे. आग लागल्यामुळे एकच धावपळ उडाली. हॉटेलच्या किचनमधील बॉयलरनं पेट घेतल्यानं ही आग लागली असं सांगितलं जात आहे. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं. एक छोटासा ब्रेक, पुन्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत. तर रशियाचा बेलारुशी एक युनियन करार आहे जो जवळच्या राजकीय, आर्थिक आणि लष्करी संबंधांशी कल्पना करतो. तर फेब्रुवारी 2022 मध्ये उत्तरेकडून युक्रेनमध्ये घुसण्यासाठी रशियन सैन्यानं बेलारुशियन प्रदेशाचा वापर केला आणि बेलारुसमध्ये आपली उपस्थिती कायम ठेवली. जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्या सभेमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटादरम्यान फुमियो घटनास्थळी दाखल होते, तर किशिदा यांचं भाषण सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती उपस्थितांनी दिली. स्फोटानंतर किशिदा यांना लगेचच सुरक्षास्थळी नेण्यात आलं. सोबतच काही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर एका संशयिताला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 7 प्रगत अर्थव्यवस्थांच्या हवामान आणि ऊर्जा विभागाचे मंत्री शनिवारी जपानच्या सपोरा शहरामध्ये चर्चेसाठी आलेत. हवामान बदलाशी लढा देण्यासाठी सर्वोत्कृष्ट योजनेवरती करार करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. कार्बन उत्सर्जन कसं आणि किती लवकर संपवायचं यावरती मतभेद असूनही आहेत. मे महिन्यामध्ये G7 नेत्यांच्या शिखर परिषदेसाठी मंत्र्यांनी यावरती संभाषण होईल अशी आशा व्यक्त केली. युक्रेनमधल्या युद्धामुळे ऊर्जा सुरक्षेबाबत चिंता वाढली असून ज्यामुळे याविषयी तोडगा निघणं अधिक गुंतागुंतीचं झालंय. जपाननं तथाकथित स्वच्छ कोळसा, हायड्रोजन आणि अणुऊर्जेवरती स्वतःचं राष्ट्रीय धोरण केंद्रित केलं. पेरूमध्ये जोरदार पाऊस पडला असून अतिवृष्टीमुळे भूस्खलन झालं. भूस्खलनामुळे अनेक घरं उद्ध्वस्त झाली, तर ढिगाऱ्याखाली दबून एकाचा मृत्यू झाल्याची घटना पेरूमध्ये उघडकीस आली. आपत्कालीन विभागानं लगेचच घटनास्थळी धाव घेत बचाव करायला सुरुवात केली असून अजून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. पेरूमध्ये अतिवृष्टीनंतर भूस्खलन झालं. अमेरिकेचे आयोवा आणि न्यू हॅम्पशायर तसंच दक्षिण कॅरोलिना रिपब्लिकन सिनेटर टीम स्टॉक शुक्रवारी गुज क्रेक दक्षिण कॅरोलिना तसंच
या दौऱ्यावरती आले होते. त्यांनी मतदारांना अभिवादन केलं आणि प्रचारादरम्यान त्यांनी समस्या सुद्धा जाणून घेतल्या. कोणकोणत्या मुद्द्यांवरती लक्ष द्यायचं आहे ते सुद्धा जाणून घेतलं. बुधवारी त्यांच्या अध्यक्षीय अन्वेषण समितीची घोषणा केल्यानंतर स्कॉट यांचा त्यांच्या मूळ राज्यामध्ये परतण्याचं ते पहिलं ठिकाण. माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि दक्षिण कॅरोलिनाच्या माजी गव्हर्नर निक्की हेली यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा केली असताना स्कॉट हे आतापर्यंत एक शोध समिती नेमत असून अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी शुक्रवारी एका नव्या कायद्यावरती स्वाक्षर केली ज्यानं युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांना मसुदा आणि राखीव लोकांना नोटीस जारी करण्याची परवानगी दिली. पुतीन यांनी कायद्यामध्ये स्वाक्षरी केलेलं विधेयक सरकारी दस्तऐवजांच्या अधिकृत रजिस्टरवरती प्रकाशित करण्यात आलं. तर रशियाच्या संसदेच्या वरच्या सभागृहानं बुधवारी ड्युमा राज्यात रशियन खासदारांनी मान्यता दिल्यानंतर नवे विधेयक त्वरित मंजूर केलं. प्रादेशिक गव्हर्नर पावलो किरिलेन्स्को यांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी दुपारी रशियन सैन्यानं S-300 क्षेपणास्त्रांनी स्लोवाइकान्सवरती हल्ला केला. या हल्ल्यानंतर मृतांचा आकडा 5 गेला तर 15 लोक जखमी झाले असून 7 अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेत. या हल्ल्यामध्ये 5 बहुमजली इमारतींसह 5 खासगी घरं, 1 दुकान आणि इतर नागरी इमारतींचाही समावेश आहे. तर आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल असून युद्धक पातळीवरती प्रयत्न सुरू आहेत. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी यांच्या रात्रीच्या व्हिडिओ संभाषणाद्वारे या हल्ल्यावरती प्रतिक्रिया व्यक्त केली. पीडितांच्या कुटुंबियांकडे शोक व्यक्त केला आणि इस्टरच्या आधीचा एक तासही रशियन हत्या आणि दहशतवादाविषयी गेलं नाही अशी प्रतिक्रिया आणि दुःख झेलेन्स्की यांनी व्यक्त केलं. ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स उपासकांनी शुक्रवारी युक्रेनची राजधानी किवमधल्या सेंट मायकेलच्या गोल्डन डोम या प्रार्थनास्थळी गुड फ्रायडे मासला हजेरी लावली. समारंभाचं नेतृत्व युक्रेनियन चर्चप्रमुख मेट्रोपॉलिटन एपिफॅनियस वन यांनी केलं. तर सेंट मायकेलच्या गोल्डन डोम प्रार्थनास्थळाचे आर्किमांड्राईट फादर लेव्हरेंटिन झिवचिक हे म्हणाले की रशियाविरुद्ध युद्ध सुरू असून सुद्धा ऑर्थोडॉक्स इस्टरसाठी आणि त्यांची प्रार्थना आणि सोबतच धार्मिक विधी प्रत्येक वर्षी सारखाच असतो, परंतु आता युद्धानंतर परिस्थिती खूप कठीण असल्याचं त्यांनी सांगितलं. तर युक्रेननं रशियन सैन्याविरुद्ध लढा सुरू ठेवल्यानं यावर्षी सुद्धा अनेक कुटुंब इस्टरसाठी बुलेटिनमध्ये नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत. कारण नाशिकमध्ये गोळीबार झालेला आहे. सिडको भागातील बाजीप्रभू चौकात हवेत गोळीबार करण्यात आलाय. अंबड हद्दीत एका सराईतावर गोळीबार करण्याकरता हल्लेखोर आलेले होते अशी प्राथमिक माहिती समोर येते आहे. या हल्ल्यात एक जण जखमी झालाय. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. फरार आरोपींचा पोलीस आता शोध घेत आहे. 2 फायर करण्यात आलेले आहेत. खाली केस वगैरे आम्हाला घटनास्थळावर सापडलेले आहेत. त्याच्यामध्ये जे फायर करणारे आहेत त्या फायर करणाऱ्या आरोपींपैकी जया दिवे नावाचा आरोपी आम्ही अटक ताब्यात घेतलेला आहे आणि इतरही आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहे. पुढील 24 आत इतरही आरोपी आम्ही अटक करू आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माफिया आणि बाहुबली आतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद यांची गोळ्या झाडून केलेली हत्या या प्रकरणाचं नाशिक कनेक्शन समोर आलेलं आहे. अहमद या भावांच्या हत्येनंतर दिल्ली पोलिसांनी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेतलंय. अश्रफ आणि अतिक यांच्या हत्येच्या काही तासापूर्वी अतिक अहमदचा मुलगा असद यालाही UP पोलिसांनी चकमकीत ठार मारलं होतं. मुलाच्या दफनविधीच्या काही तासांनंतर अतिक अहमद आणि त्याच्या भावाची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या करण्यात आली. दिल्ली पोलीस आणि नाशिक पोलिसांनी एकत्रित ही कारवाई केली आहे. गुड्डू मुस्लिम नाशिकमध्ये आश्रयाला असल्याची सूत्रांची माहिती आहे. हत्या होण्यापूर्वी अश्रफने गुड्डू मुस्लिम असल्याचं म्हणत त्याचं नाव घेतलेलं होतं. गुड्डू हा मुस्लिम आहे असं म्हणत त्याचं नाव घेतलेलं होतं अश्रफने. अतिक आणि अश्रफची फिल्मी स्टाईल हत्या झालेली आहे पण त्यानंतर त्याचं नाशिक कनेक्शन समोर आलंय. राज्यभरातल्या अवकाळी पावसासंदर्भातल्या बातम्या बघूया. राज्यातील अनेक जिल्ह्यांचं तापमान वाढलेलं असतानाच आता शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट थांबत नाही असं चित्र आहे.
हवामान विभागाकडून उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा समोर आलाय. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये गारपिटीची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे आता नापिकीमुळेच आधीच संकटात सापडलेल्या शेतकरी वर्गाच्या चिंता अधिक वाढल्या आहेत. वादळी पावसाचा इशारा येलो अलर्ट मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात येलो अलर्ट देण्यात आलाय. याचबरोबर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या भागातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात बुलडाणा, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान धुळ्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्याला अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका बसलाय. साक्री तालुक्यातील बल्हाणे, शेवगे, विरखेल यासह शेलबारी परिसरात अवकाळी पावसासह गारपीट झाली आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस आणि गारपिटीमुळे काढणीला आलेला कांदा, गहू, मिरची, मका या पिकांचं मोठं नुकसान झालंय. गेल्या महिन्याभरापासून धुळे जिल्ह्यात सातत्यानं अवकाळी पाऊस पडतोय, गारपीट होतीय, त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. अवकाळी पावसामुळे तोंडातला घास हिरावून घेतला गेलाय, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. सटाणा शहरामध्ये मोकाट जनावरांनी धुमाकूळ घातला असून रोज कुठे ना कुठे मोकाट वळू एकमेकांना भिडतात, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं, भीतीचं वातावरण आहे. चावडी चौकात धावत सुटलेल्या दोन वळूंनी दुचाकीवर जाणाऱ्यांना जोरदार धडक दिली, त्यात एक जण गंभीररित्या जखमी झालेला आहे. या झुंजीत मायलेक थोडक्यात बचावलेले आहेत. जर क्षणाचाही विलंब झाला असता तर कदाचित मोठा अनर्थ घडला असता. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. यामुळे पालिका प्रशासनानं मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होती आहे. या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह सविस्तर बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. वय 64 पर्यंत वाढवण्याच्या योजनेला विरोध करणाऱ्या निदर्शकांनी गुरुवारी